जिल्ह्यातील देवळी तालुक्यात परतीच्या पाऊस व गारपिटीमुळे भिडी रत्नापूर हुसनापूर वाफगाव बाभुळगाव काजळसरा गणेशपूर शिरपूर कोल्हापूर मलातपूर खरडा बोपापूर शैदापूर वाटखेडा रायपूर या गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूससह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भिडी परिसरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचं तात्काळ पंचनामे तयार करून आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कार्यवाही करावी अशी यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले. देवळी तालुक्यातील भिडी रत्नापूर हुसनापूर वाफगाव बाभुळगाव काजळसरा गणेशपूर शिरपूर कोल्हापूर मलातपूर खरडा बोपापूर शैदापूर वाटखेडा रायपूर परिसरात परतीचा पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भिडी परिसरात माजी खासदार रामदास तडस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील शेतकरी विलास वाघाडे अनुप डफळे कार्तिक रोकडे सुधाकर रोकडे अजय झाडे सुनील चोरे यश चापले अनिकेत गोळे किशोर गोळे विनोद रोकडे राजेंद्र भांदकर अंशुभ दिघाडे मिलिंद दिघाडे उपस्थित होते. परतीच्या पाऊस व गारपिटीमुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे सुरू असताना पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. तसेच कापसाचे पीक सुद्धा पाऊस व गारपिटीमुळे झोपून गेलेले आहे. परतीच्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे सोयाबीन कापूससह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे प्रशासनाने शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत तसेच पीक विमा मिळण्याकरिता मदत करणे आवश्यक असल्याचं यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले आहेत. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट.